डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात त्यांचे विचार घेऊनच आपल्याला साजरी करायचे आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर गेल्या व्हिडिओ मध्ये म्हटलेलं की यार व्हिडिओ अपलोड करेन मी. आमची ते बोरवेल्स आहे आणि त्याचा एक नळा येते, असं पाणी येतं इथे बघू शकता तुम्ही. आणि या पाण्याला जरा पानं पडून आणि अडथळा निर्माण होते. तुम्ही बघू शकता किती हिरवीगार झाडं पडलेत ह्या दिवसात. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात गरज आहे झाडं लावण्याची, नाही झाडं जपण्याची. जी झाडं आहेत ना ती जपण्याची खूप गरज आहे आणि त्याचप्रमाणे आपण जपत आहोत. तुम्ही बघू शकता एखाद्या ठिकाणी जर सोय असेल ना पाणी देण्याची झाडांना तर तुम्ही नक्की द्या. घागरभर पाणी होता पण कसं आहे माहितीये ना की हिरवगार झाडी बसायला आहेत पण याचा गैरफायदा माणसं घेते आमच्या गावातले. काय काय जण काय करते ते दारू प्यायला. तुम्ही बघू शकता इथं कसं काय करावं हे चुकीच आहे. झाडं यार लावलेत आम्ही पाणी घालतोय आणि तुम्ही अशा ठिकाणी येऊन असं कृत्य करताय. अवघड गोष्ट आहे. बसायला या ना, बसायला या. पाणी घालायचं नाही ते नाही बसून. एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा आपण फायदा घेऊ शकत नाही, त्याचा गैरफायदा तर घेऊ नका ना. फायदा घ्या, गैरफायदा घेऊ नका. कोल्हापुरातील खाण्याच्या बाबतीत सगळ्यात फेमस डायलॉग आहे, खाशील तर होशील मर्दा. आणि त्याचप्रमाणे प्रेझेंटिंग कॅमेरामॅन आई सोबत इकडे दाखवू आई जर वर इथे उचल असं दिसतोय का. मी दिसलो पाहिजे. आता इकडे दाखव दाखव इकडे इकडे दाखव. जवळ जवळ येऊ दे, जवळ येऊ दे कॅमेरा. हा आंब्यांचा सीझन आहे काय असा सपोर्ट पाहिजे आणि आई लोकांचा आपल्याला सपोर्ट असतो. आई हे बघू शकता हे घरून ताट घेऊन आलो मी. आज आहे 14 मे आणि आज आपल्या छत्रपती संभाजी राजांची जयंती आहे, तसेच ईद आहे, रमजान ईद. सगळ्यांना ईद मुबारक. यस, आपण जबरदस्त फॅन आहोत संभाजी राजांची. यार काय त्यांची बॉडी, काय ताकद त्यांना होती ना. आपण त्यांचा फिजिकचा जबरदस्त फॅन आहोत. फॅन आहे मी तर स्पेशली काय. आणि जसं फिजिक होतं तसं त्यांची बुद्धी पण ते प्रचंड बुद्धिमान होते, खतरनाक. अनोखा कार्यक्रम आमच्या ग्रुपच्या वतीने घेतलेला आहे. तो कार्यक्रम अण्णाबाई आपल्याला समजावून सांगेल जरा. दरवर्षीप्रमाणे आपण काय जयंती यावेळेस साजरी करू शकत नाही कारण की कोरोनाचं संकट किती भयंकर आहे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे आपण यावेळेस जयंतीचा उपक्रम थोडा वेगळ्या पद्धतीने राबवायचा प्रयत्न केलेला आहे. मग त्या उपक्रम असा आहे की त्याच्यापासून गाववाल्यांना थोडाफार फायदा आणि कोरोना संबंधित काळजी सुरक्षा आणि एवढं सगळं घेता येईल. आणि आज मग त्याच निमित्तानं सर्व आमच्या रायझिंग स्टार ग्रुपतर्फे मास्क वाटण्याचं आयोजन केलं होतं आणि बऱ्यापैकी मास्क आम्ही वाटलेत गावात. सॅनिटायझर फवारण्यासाठी पुढे ब्लोअर गेलेला आहे, सोडियम हायपोक्लोराईड फवारत आहेत. आणि गावात कोरोना बाधित एरिया जिथं जिथं आहे त्या ठिकाणी भरपूर सोडियम हायपोक्लोराईड आम्ही फवारून घेतलेला आहे. आणि याच्या पुढूनही आम्ही असाच प्रयत्न करू. याच्या पुढून जयंती ही डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात त्यांचे विचार घेऊनच आपल्याला साजरी करायचे आहे. ही सगळी आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय. ज्याप्रमाणे आता आम्ही हा उपक्रम करतोय असं काय नाही, खूप मोठा उपक्रम आहे पण परंतु प्रत्येकानं अशाच प्रकारे जयंती साजरी करावी आणि आपल्या महान पुरुषांना अभिवादन करावं. शंभूराज, हा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट बोललेला आहे. जेव्हा जेव्हा जयंती येतील ना तेव्हा तेव्हा अशीच काहीतरी वेगळं उपक्रम करून आपण जयंती करायला पाहिजे, जेणेकरून समाजालाही त्याचा फायदा हो. फक्त समाजसेवेनं तुम्हाला म्हणजे मानसिक समाधान मिळणार आहे. आपण काय तर समाजासाठी काही देणं लागतं थोडं ना थोडं, म्हणजे गावात जन्मभूमी असेल किंवा कर्मभूमी असेल आपली, असं तर तुम्ही काम करत राहिला. चार माणसं आपली म्हणणार व्हायची पोरग पोरे घ्यायचे बाबा गावात चांगलं काम करते त्यात सुख आहे. आणि आपल्याला वेळ काय खूप दुखायचं टायमाला अशी माणसं ज्यांना तुझ्या म्हणजे वेळेला धावून येणार खूप दुखायच्या टायमाला आम्हाला पुढच्या कामासाठी प्रेरणा भेटत होती. लस तुम्ही आतमध्ये राहताय काय भानगड, मग इकडे कसं सावलीला आता काय करा. वर धराय मास्क घाला. मास्क तर तुम्ही असं घालत नसाल तर अवघड आहे. मास्क घाला
प्रॉपर मास्क घाला कुठं राहणं चालावं आहे मग शेड घेऊन कुठं मास्क वाटून तर आता सगळं झालेलं आहे पण आता अशी गोष्ट आहे की आम्ही ठरवलं की आता झाडांना पण पाणी द्यायचं जी झाडं लावलेली आहेत ना त्या झाडांना पाणी द्यायचं सो आता टँकर भरायला चालू आहे तर आता आपण आलेलो आहोत आमच्या गावच्या स्मशानभूमीत आणि स्मशानभूमीत झाडच नाहीत मग आमच्या गावात झाडं लावलेली आहेत स्मशानभूमीत आणि स्टार ऑन रायझिंग स्टार ग्रुपच्या वतीनं तुम्ही बघू शकता पाणी घालायला चालू आहे आमच्या गावच्या आणि ग्रुप असा असायला पाहिजे असं मला वाटतं की त्या ग्रुपच्या वतीनं फक्त अशी कामं व्हायला पाहिजे की झाडांना पाणी घालण्याचं असो किंवा आणि जयंती जी असते ती या प्रकारातून साजरी केलेली अजून चांगली होईल आणि आमच्या ग्रुपचा हाच उद्देश असतो की यार अशी कामं व्हायला पाहिजे आणि होत आहेत त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की हे जे काम आहेत ही काम नसून एक सेवाच आहे ही खूप मोठी गोष्ट आहे की सेवा केल्याने जे आनंद भेटते ना की बस ते कुठूनच भेटत नाही आणि दुपारचे 1 वाजलेले आहेत तुम्ही तुम्हाला समजू शकेल की एवढं ऊन आहे तरी पण सगळेजण काम करतायत आणि मी इकडे व्हिडिओ बनवत आहे का उन्हाळ्यात सोलापूरचं टेम्परेचर खूप जास्त असतं आणि त्यातल्या त्यात आमच्या गावात तर ओ माय गॉड खूपच टेम्परेचर आहे नाही पावसाळ्यात झाडं लावा या दिवसात झाडांना पाणी देण्याची खूप गरज आहे तर हा बस आजचा व्हिडिओचा एंड मला वाटतं आज इथंच करूया.